कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत गोंधळी यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर शासन नियुक्त सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन संचालक मंडळावर शासकीय सदस्य म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सिडकोचे प्रमोद हिंदराव यांच्या शिफारसीने निवड करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळात राज्यातील 302 बाजार समित्यांचा समावेश असून या बाजार समितीतील समस्यांचा अभ्यास करून त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन भरत गोंधळी यांनी यावेळी दिले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. राज्य पणन महामंडळावर संचालक म्हणून नियुक्ती होत असताना देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माझे नेते आणि सिडकोचे चेअरमन प्रमोदजी हिंदराव साहेब यांच्या प्रयत्नांनी म्हणा किंवा त्यांच्या यांनी आज माझी नियुक्ती शासन नियुक्ती पणन मंडळावर झाली. त्याचा उपयोग मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार समिती सभापती म्हणून, कल्याण बाजार समितीसाठी, महाराष्ट्रात इतर बाजार समितीसाठी, शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार. आणि माझी नियुक्ती झाली त्याबद्दल दादा अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इंद्रराव साहेब मोठे साहेब यांचं मी मनापासून माझ्याकडून व कल्याण कृषी बाजार समितीकडून आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण ग्रामीण यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी माझी नियुक्ती केली त्यासाठी मी त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. राज्यातील 302 बाजार समित्या, त्या बाजार समितीचे असणारे प्रलंबित प्रश्न भूसंपादन असतील, 12-1 त्यांचे डेव्हलपमेंटचे विषय असतील, मार्केट यार्डाचे जे जे शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या मीटिंगमध्ये सगळे प्रश्न समजून घेणार. आणि शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र जेवढ्या बाजार समित्या असतील त्यांना न्याय कसा देता येईल त्यासाठी प्रयत्न करणार. धन्यवाद.